जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि पाहण्यासारखे ठिकाणे पाहणार आहोत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. मित्रांनो, 25 नवंबर 1664 रोजी या किल्ल्याचे बांधकाम आरंभ झाले. या किल्ल्याचं महत्त्व म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याचे फार महत्त्व होते. मित्रांनो, किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहेत आणि या किल्ल्याची तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटरची आहे. बुरुजांच्या संख्या 52 ते 45 दगडी जिने आहेत. मित्रांनो, या किल्ल्यावर शिवकालीन 3 गोड्या पाण्याच्या दगडी विहीर आहेत. त्या विहिरींचे नाव म्हणजे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी ह्या विहिरींची नावे आहेत. मित्रांनो, या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव म्हणजे शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील मंदिर बनवण्यात आले आहे आणि याची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती. मित्रांनो, आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर कशा प्रकारे जाऊ शकतात, तर आपण किल्ला धुंतारा आणि पदमगड हे दोन लहान बेटेच्या दरम्यान फक्त एक अरुंद जलमार्ग म्हणजे वाहिनीद्वारे जवळ जाऊ शकतात. मित्रांनो, सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. मित्रांनो, या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळापासून केलेले आहेत. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. मित्रांनो, त्याला सागांच्या लाकडाची जोड दिली आहे. नंतर आत गेल्यावर मारुतीचे छोटे खानी मंदिर आहे. तिथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो. मित्रांनो, पुढे गेल्यावर पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बेठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बेठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वरांची पालखी शिवराजेश्वर येथे येते. मित्रांनो, शिवराजेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यावर आपल्याला एक महादेवाचे मंदिर आणि एक भुयार बघायला मिळते. या भुयाराचा वापर हा गनिमांचा नजर चुकून गडावर धान्य तसेच दारूगोळा धान्यासाठी केला जात असे. मित्रांनो, त्यामुळे गनिमांना कळायचं नाही की समुद्रमार्ग धान्य येत नसून सुद्धा गडावर धान्य कुढून येते. मित्रांनो, पुढे गेल्यावर आम्हाला गडावर पिण्यासाठी 3 गोड्या पाण्याची विहिरी आम्हाला लागतात. त्याच्यामध्ये पहिली आहे साखरबाव. मित्रांनो, असे म्हटले जाते की शिवाजी महाराज या गडावर आले की फक्त साखरबावचंच पाणी प्यायचे. या पाण्यावर नजर ठेवण्यासाठी 3 छोट्या छोट्या आकाराचे देवड्या तुम्ही इथे पाहू शकतात. मित्रांनो, इथे पहारीकरी बसत असत. प्रथम पाणी हे पहरेकरांनी चाखून बघायचं
आणि नंतर त्यांना काहीच नाही झालं तर ते पाणी महाराजांना दिले जात असे. मित्रांनो, पुढे गेल्यावर आम्हाला दूधबाव ही विहीर दिसते. मित्रांनो, या सर्व विहिरींना बघितलं की यांचा आकार आम्हाला शंकराचा पिंडीसारखा दिसतो. मित्रांनो, दूधबावच्या नंतर आम्हाला एक राजवाडा बघायला मिळतो. सध्या या राजवाड्याची पडझड झालेली आहे. असे म्हटले जाते की 1680 साली हा राजवाडा पुर्तगी जोवेकरांनी जाडला होता. तिथून पुढे चालत असल्यावर आम्हाला पुन्हा एकदा डाव्या हातावर एक विहीर लागते. ती म्हणजे दहीबाव. मित्रांनो, या विहिरीचे पाणी आज सुद्धा पिण्यासाठी वापरले जात असे. पुढे गेल्यावर आम्हाला दहीबावच्या पुढे आल्यावर भवानी मातेचे मंदिर दिसते आणि या मंदिरात आम्हाला प्राचीन भवानी मातेचे दर्शन आम्हाला होते. मित्रांनो, भवानी मातेच्या दर्शनानंतर टेहळणी बुरुज आम्हाला दिसतो आणि या टेहळणी बुरुजावरून किल्ल्याचे सुंदर फार नैसर्गिक दृश्य आम्हाला बघायला मिळते. मित्रांनो, दरवर्षी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवशी येथे झंडा फडकवला जातो. मित्रांनो, उजवी बाजूला तुम्ही हे दारूचे कोठार पाहू शकतात. जेव्हा गनिमांचे जहाजे इकडे हल्ला करायला येत असत तेव्हा या घड्याळांमध्ये ती अडकून जायची आणि त्याचे तळसुद्धा फुटून जात असे. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास काय होता, हा किल्ला कोणी बांधला हे मी तुम्हाला सांगते. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्य स्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते आणि या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वराड या प्रदेशापर्यंत विस्तार होता. मित्रांनो, असं म्हटलं जाते की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्ची पडले होते आणि याच्या उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला होता. ज्या 4 मच्छीमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना नाव गावे इनामात देण्यात आली होती. मित्रांनो, या किल्ल्याचा ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला हा सिंधुदुर्ग किल्ला ज्या कुरुटे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळाक भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. मित्रांनो, या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. मित्रांनो, या तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आम्हाला बघायला मिळतात. मित्रांनो, या बुरुजाभोवती धारदार खडकही आहेत आणि पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे. मित्रांनो, पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिशे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होऊन खर्च इतके पडले. तुम्हाला मी आज सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये काय काय पाहण्यासारखी ठिकाणी, कोणकोणत्या विहिरी आहेत, त्यांचे नाव काय आहेत, मी आणि सिंधुदुर्ग कोणी बांधला होता, कशा प्रकारे बांधला होता, याचा इतिहास काय होता, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन बटनला प्रेस करणं विसरू नका, कारण आम्ही जे पण व्हिडिओ अपलोड करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.
जय शिवराय।